एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या घरासमोर बॉम्ब पेरल्याचा दावा करणारा कॉल नागपूर पोलिसांना आला. रात्री 2 वाजता आलेल्या कॉलमुळे मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी कसून शोध घेतला असता तिथे बॉम्ब ठेवला नसल्याचं आढळलं. पोलिसांनी हा फेक कॉल करणाऱ्याला नागपुरातूनच अटक केली आहे. दरम्यान फडणवीसांच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागपूर कोर्टची असतील, बेलगाव कोर्टची असतील, बेलगावचे जेल अथॉरिटीजचे असतील, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीज, एअरलाईन, सगळ्यांचे लीगल फॉर्मॅलिटीज आणि रिक्विझिट परमिशन घेऊन आज आणण्यात आलेले आहे. अटकची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांना आज दुपारी कोर्टात पथक होतं आणि विशेष विमान होतं. हो बरोबर आहे, विशेष पथक होता, विशेष विमान नव्हता. ते एक रेग्युलर कमर्शियल फ्लाईट आहे बेलगाववरून, त्या फ्लाईटने आणण्यात आलेले आहे. आता चौकशी सुरू होईल कशा पद्धतीने? बरोबर आहे, आज पीसीआर घेतल्यानंतर कस्टोडियल इंट्रोगेशन आणि जे इतर बाबी जे आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे ते सगळे मिळून आम्ही त्यामध्ये करणार. माहिती आहे त्या उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा धमकीचा फोन आला होता, नेमका फोन कुठे आला होता? कॉल कंट्रोल रूमला एक आपत्तीजनक कॉल आला होता, त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेली आहे. चौकशी सुरू आहे. आतापर्यंतची चौकशीत त्यांच्याकडून काही आपत्तीजनक घटना घडू शकत होता अशी शक्यता वाटते. कोण होता तो व्यक्ती, कुठला होता, त्याबद्दल विस्तृत माहिती आपल्याला नंतर देणार. आपल्यासोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते. जयेश कांताला नागपुरात आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्याचबरोबर डीसीएम यांना जो कॉल आला होता त्याबाबत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. झी मीडियासाठी व्हिडिओ न्यूज रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर. तर फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल काल रात्री नागपूर पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांची धावपळ झाली. फडणवीसांच्या घरापुढे पूर्ण कसून तपास करण्यात आला आणि हा फेक कॉल असल्याचं उघड झालं. या व्यक्तीला नागपुरातूनच अटक करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती पोलीस आयुक्त